नमस्कार छोट्या बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण राजूची दिनचर्या व मीनाचा आहार याविषयी माहिती पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजू आणि मीना यांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग पाहूया, सुरुवातीला हाताची स्वच्छता ते कशा पद्धतीने करतात। हात स्वच्छ धुवत असताना सुरुवातीला दोन्ही हात एकमेकावर घासावेत, त्यानंतर आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते तळवे व्यवस्थितरित्या घासून स्वच्छ करावेत, त्यानंतर आपल्या बोटाच्या ज्या बेचक्या आहेत त्या बेचक्या व्यवस्थित एकमेकावर घासून त्यातील घाण धूळ काढण्याचा प्रयत्न करावा, त्यानंतर बोटाने हाताची खोबणी करून व्यवस्थितरित्या हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा। आपल्या हाताचा जो पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा हाताने व्यवस्थित स्वच्छ घासावा, जेणेकरून त्याच्यावरील धूळ निघून जाईल। अशा पद्धतीने दोन्ही हाताची स्वच्छता हे आपण केली पाहिजे, कारण आपण खेळण्यासाठी स्वच्छासाठी बाहेर गेल्यानंतर आपल्या हाताला वेगवेगळ्या पद्धतीचे कीटाणू लागलेले असतात। हाताची स्वच्छता करण्यासाठी साबण, हँडवॉश, वॉश बेसिन, रुमाल या साधनांचा वापर राजू आणि मीना हे करतात, त्या पद्धतीने आपणही केला पाहिजे। आपल्या हाताबरोबरच राजू आणि मीना त्यांच्या केसाचीही काळजी घेतात। केस स्वच्छ ठेवण्यासाठी ते तेल, कंगवा या साधनांचा वापर करतात। त्याबरोबरच नाक हे आपले एक ज्ञानेंद्रिय आहे, नाक स्वच्छ ठेवण्यासाठी राजू आणि मीना नेहमी सोबत रुमालाचा वापर करतात। त्यानंतर आहेत आपले डोळे, डोळे खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळ्याच्या मदतीने आपल्याला 80% ज्ञान प्राप्त होते, त्यामुळे डोळ्यात येणारी घाण, डोळ्यातून येणारं पाणी हे पुसण्यासाठी आपण स्वच्छ अशा रुमालाचा वापर केला पाहिजे। त्याबरोबरच डोळे हे थंड पाण्याने धुतले पाहिजेत। त्यानंतर आहेत आपले दात, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण आपले दात पेस्ट, ब्रश या साधनांच्या सहाय्याने स्वच्छ घासले पाहिजेत, धुतले पाहिजेत। त्यानंतर आहेत आपल्या हाताची नखे, आपल्या हाताची आणि पायाची नखे खूप वाढतात, वाढलेल्या नखामध्ये घाण जाऊन बसते आणि नखामध्ये गेलेली घाण ती अन्नाद्वारे आपल्या पोटात जाते, पोटात गेल्यानंतर आपल्याला पोटाचे आजार होतात, पोट दुखतं ना आपलं, त्यासाठी नखेही आपण कापली पाहिजेत आणि नखे कापण्यासाठी नेल कटर या साधनाचा वापर आपण केला पाहिजे, ज्याच्या मदतीने आपण नखे काढली तर आपल्या नखांना इजा होणार नाही, त्रास होणार नाही। त्यानंतर आहे आपली त्वचा, त्वचा म्हणजे आपल्या शरीरावरची कातडी, त्वचा हे सुद्धा आपले एक ज्ञानेंद्रिय आहे। त्वचेच्या स्वच्छतेसाठी आपण साबण याचा वापर केला पाहिजे, त्याबरोबरच रुमालही वारंवार आपल्यासोबत ठेवला पाहिजे, ज्याच्या मदतीने आपण त्वचेवर बसणारी धूळ, येणारा घाम हे आपण पुसू शकू। अशा पद्धतीने केस, नाक, डोळे, दात, नखे, त्वचा व हात याच्या मदतीने आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवू शकतो। ज्या पद्धतीने मुलांनो आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, त्याबरोबरच आपल्या घराचीही स्वच्छता आपण ठेवली पाहिजे, बरोबर आहे ना। घराच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपली आई पाहतो आपण दररोज झाडून काढते, ताईसुद्धा झाडून काढते, खाली पडलेला कचरा, खाली पडलेले सामान व्यवस्थित ठेवते। तुम्हीसुद्धा आपल्या आईला, ताईला, वडिलांना या कामात मदत करता ना, जसं राजू आणि मीना करतात, करताना तुम्ही पण मदत, छान हुशार आहात तुम्ही। तर घराची स्वच्छताही आपण ठेवली पाहिजे, घरातली घाण व्यवस्थित गोळा करून आपण कुठं टाकली पाहिजे, शेजारच्या दारात टाकायची का, नाही, तर त्यासाठी आपल्या घरामध्ये आपण एक कचराकुंडी, एक कचरापेटी केली पाहिजे, त्यामध्ये आपण आपली घरातला जो कचरा आहे तो त्या कचरापेटीत टाकला पाहिजे। त्याबरोबरच जसं आपलं घर स्वच्छ राहिल्यानंतर आपल्याला छान वाटतं, आपल्याला कुठलाही आजार होत नाही, त्याबरोबरच आपल्या घराच्या सभोवतालची जी घरं आहेत ज्याला आपला आपण परिसर म्हणतो तो सुद्धा स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, ते सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे। परिसर स्वच्छ राहिला तर आपलं आरोग्यसुद्धा छान राहणार आहे, निरोगी राहणार आहे। त्यासाठी परिसरामध्ये सुद्धा आपण आपल्या घरातला कचरा जसा दुसऱ्यांच्या दारात टाकायचा नाही, तसंच परिसरामध्ये सुद्धा घाण करायची नाही। घर, परिसर याबरोबरच मुलांनो
आपला वर्ग आणि आपली शाळा हे सुद्धा खूप स्वच्छतेच्या बाबतीत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपला वर्ग स्वच्छ ठेवायचा, कागद फाडून कचरा वर्गात टाकायचा नाही, शाळेच्या परिसरातसुद्धा आपण कचरा टाकायचा नाही. ज्या काही कचरा कुंड्यात ठेवलेल्या आहेत त्यात आपण सुका कचरा आणि ओला कचरा तो व्यवस्थित टाकायचा. लक्षात आलं ना मुलांनो, आपल्या शरीराच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या घराची, घराच्या परिसराची, वर्गाची, आपल्या शाळेतील परिसराची स्वच्छतासुद्धा ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणतात ना, स्वच्छता वसे जिथे आरोग्यही वसे तिथे. जिथं स्वच्छता असते तिथंच आरोग्यही राहत असतं असं म्हणतात. स्वच्छतेचे महत्त्व आता समजले ना तुम्हाला मुलांनो? शरीराची, परिसराची, वर्गाची व शाळेची स्वच्छता आपण केली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ.